कोरोना जागतिक महामारीचं संकट आलं तेव्हा कळालं जगाला आणि आम्हालाही आयसीयूचं महत्त्व. तोपर्यंत करोना टी व्हीवर पाहिलेल्या क्रिकेट मॅचसारखा वाटत होता, पण प्रत्यक्षात लढण्याची आणि मैदानात उतरण्याची वेळ आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आठवला तो आमचा नंदू आणि जगाचा डॉक्टर आनंद. अनेकांनी करोनाला त्यांच्या त्याच्या पद्धतीने हरवलं असेलही, पण डॉक्टर आनंद, तुम्ही तुमच्या मेडिकल टीमसह कोचच्या भूमिकेतून केवळ सल्लाच दिला नाहीत तर आत्मविश्वास वाढवत जगण्याचं बळ दिलं. तुम्ही या काळात फक्त करोनाशी लढणारे कोच नाही तर अनेकांचे लाईफ कोच झालात. नमस्कार, मी मिसेस पल्लवी आशिष सुरडकर. ह्या मागच्या काळामध्ये म्हणजे मागच्या एप्रिलमध्ये जे आपल्याकडे सध्या पॅन्डेमिक चालू आहे करोना, त्याच्यामध्ये मला इन्फेक्शन खूप झालं होतं. माझा स्कोर 25 होता आणि त्या स्टेजला माझा पहिल्यांदा मी भेटले काळजे सरांना. त्यांच्यामुळे आज मी आहे इथे. आजचा माझा जे रिबर्थ आहे त्याला त्यांच्या प्रोत्साहनामुळे, त्यांच्या आपुलकीमुळे, त्यांनी दिलेल्या वेळोवेळी मला समजामुळे आज मी हे आयुष्य परत एकदा उपभोगती आहे. म्हणजे माझ्याकडे शब्द कमी आहेत मला बोलायला की त्यांचे आभार मानायला. मी MGM जेव्हा ॲडमिट होते आणि खूप क्रिटिकल कंडिशनला होते ते 15 म्हणजे मी जेव्हा ICU होते तेव्हा मी सरांना पहिल्यांदा भेटले आणि त्यांनी मला पहिल्या दिवशीच असं सांगितलं, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हाच असं म्हणाले की हिला काय झालं आहे म्हणे, हिला तर घरी जायचं आहे म्हणे लवकर. त्यांनी जो मला कॉन्फिडन्स दिला आहे, त्यांनी जो मला जगण्याचं परत एकदा मोटिवेट केलं आहे त्यांनी मला, त्याच्यामुळे माझं आजचं आयुष्य परत एकदा सुरळीत चालू झालं आहे. एक स्टेज अशी होती माझ्या आयुष्यामधली की ज्यावेळेस मला असं वाटलं होतं की दुसरा दिवस आपण बघू की नाही, एवढी मी परेशान झाले होते. माझ्यासोबत माझी फॅमिली, माझे मिस्टर, माझे पोरं, माझे आई, घरातले एक टू झेड सगळे लोक खूप डिस्टर्ब होते. त्या स्टेजला जितकं सरांनी मला सांभाळलं तितकंच मोटिवेशन माझ्या घरच्यांना दिलं. माझ्या पतींना ते बोलले की तुम्ही काळजी करू नका, तिचं एवढं टेन्शन घेऊ नका, ती नक्की नीट होईल, मी भेटलो आहे तिला म्हणून. त्यांनी जो त्या मनोबल आम्हाला त्या पिरियडला दिला आणि त्या कंडिशनमधून बाहेर निघण्यासाठी मला माझ्या लेकरांची, घरच्या लोकांची, माझ्या मिस्टरांची हे सगळं त्यांनी मला इतकं पॉझिटिवली सांगितलं की तू काळजी नको करूस, तू 15 आपल्या पायाने घरी जाणार आहेस. जेव्हा की मला असं वाटत होतं की 15 म्हणजे मला दुसऱ्या दिवशी तरी मला ओटू काढून चालता येईल का, बोलता येईल का, म्हणजे बोलता येत होतं पण चालता येणं मला खूप अवघड होतं. जवळपास मी 1.5 पलंगावर होतो, पण त्यांनी मला जेव्हा त्यांच्या हातात माझी ट्रीटमेंट गेली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुला पायी घरी जायचं आहे आणि मी तुला असं बेडवर बघूच शकत नाही, त्याच्यामुळे तू आता मनाची तयारी कर आणि आपल्याला घरी जायचं आहे हे सगळ्यात आधी लक्षात घे. त्या दिवशीपासून माझ्यातला जो कॉन्फिडन्स त्यांनी बिल्ड केला आहे तो आज मी परत पहिल्यासारखी पहिलं आयुष्य जगते आहे. हे सगळं आणि सगळं सरांच्या दिलेल्या मला प्रोत्साहनामुळे आहे. अशा देव माणसाला त्याच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या परिवारांकडून कोटी कोटी शुभेच्छा. हॅपी बर्थडे निकायचे सर. माझं नाव आहे सईशा आशिष सुरडकर. मी पल्लवी आशिष सुरडकरची मुलगी. मला पहिल्या दिवशी असं वाटलं जसं की आई तर हॉस्पिटलमध्ये, माझं सांभाळणार कोण? तर काकू माझ्या सोबत होती, तिने मला माझा असं आत्मविश्वास दिला की मी नेहमी सारखी राहू शकतो. हा सगळा प्रवास दिसतो तेवढा सोपा आणि सरळ नाही. अनंत अडचणी आणि सामाजिक सोपस्कार यातून आज हे मोठं डॉक्टर निकाळजींचं कुटुंब साकारलं आहे. त्याला ना भाषेचं बंधन आहे ना कोणत्या निकषाचं. हे डॉक्टर आनंद यांचं विश्व विस्तारतं आहे. ते साहित्य, नाटक, सिनेमा आणि लेखनात. तुम्ही एक निष्णात डॉक्टर आहात एवढंच तुमच्या कुटुंबात सामील झालेल्यांना माहीत आहे, पण तुम्ही एक लेखक, वक्ता, वाचक, समीक्षक आणि दर्दी रसिक आहात. टेबल टेनिस, क्रिकेट, कॅरम आणि पत्ते खेळण्यातही तुम्ही तरबेजात डॉक्टर. तुमच्या मित्रांचा कॅरमचा एक वेगळा ग्रुप आहे. गुणवत्ता ही कोणत्या शाळेत अथवा विशिष्ट परिस्थितीत मिळत नसते, ती उपजत असते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकताना फारशा सुविधा तुम्हाला मिळाल्या नाहीत, पण प्रकृती आणि परिस्थितीशी लढताना उत्तुंग भरारी मारण्याचे बळ
आणि पंख मात्र निश्चित तुम्हाला तुमच्या आई आणि भाऊंनी दिले. डॉक्टर आनंदवर त्याच्या आई वडिलांचे आणि पब्लिक स्कूल मधल्या शिक्षकांचे संस्कार झाले. समतेच्या वातावरणामध्ये त्याचा संपूर्ण जीवनक्रमाचा विकास झाला आणि त्याच्यानंतरच म्हणून असतो सातत्याने विषमतेविरुद्ध लढणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा मित्र बनला. डॉक्टर आनंद निकाळजे लहानपणापासूनच संवेदनशील होता. कॉलेजमध्ये आल्यानंतर हॅलो चळवळीमधला तो एक कार्यकर्ता झाला आणि त्याच्या रूपाने मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला एका संवेदनशील डॉक्टर मिळाला असं म्हणायला काहीही हरकत नाही. आनंद खूप मेहनती, कष्टाळू, प्रामाणिक, सिन्सिअर, अभ्यासू, संशोधक. त्याच्यामुळे त्याची सुरू झालेली प्रयाग हॉस्पिटलमधली अत्यंत अतिदक्षता विभागातली कारकीर्द आता MGM हॉस्पिटलमध्ये स्थिरावली. पुण्याला असताना त्यांनी त्या ठिकाणी शरद जोशी, भक्ती बर्वे अशा वेगवेगळ्या अतिमहत्वाच्या व्यक्तींवरती उपचार केला आणि त्यांना त्यांचं जीवन मिळवू शकलो. इकडे औरंगाबादला आल्यानंतर अनेक मोठीच्या मोठी रांग आहे. मी वर्धनपासून असलेली ती महत्वाची रांग मी सांगत नाही, पण आत्ता त्याचं रोगनिदान अत्यंत उत्तम. केव्हाही रात्री अपरात्री उठून रुग्णांवर उपचार करणं सर्वात महत्वाचं म्हणजे हा एक रॅशनल ट्रीटमेंट देणारा इथिकल डॉक्टर आहे, ज्याला एव्हिडन्स बेसवरती विश्वास आहे. कोविडच्या काळामध्ये किमान 5,000 रुग्णांवरती त्यांनी उपचार केलेला आहे. एवढ्या हक्काचा असलेल्या माणसांचा मिळणारा आनंद हा अतिशय. नंदू, परत एकदा तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. आरोग्य संपन्न तुला आयुष्य लाभ ही प्रार्थना. संस्काराची भक्कम शिदोरी, जिव्हाळ्याची आणि रक्तांच्या नात्यांच्या पलीकडची नाती जोपासताना रुग्णसेवा हाच तुमचा धर्म राहिला. करोनाच्या परिस्थितीत पेशंटचे नातेवाईक आमच्यासारख्यांना फोन करून हाल हवाल माहीत करून घेत होते. पेशंटच्या नातेवाईकांपर्यंत खुशहाली कळवण्यासाठी तुमच्या पत्नीचंही मुलाचे सहकार्य लाभले. साथीचा रोग कधी लागण होईल याचा नेम नव्हता, पण तुम्ही कोच असल्यानं हा रोग तुम्हाला शिवलाही नाही. एक मोठा कसोटीचा काळ, परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि अतिशय शांतपणे आणि संयमाने तुम्ही हा काळ हाताळलात, जो तुमचा मूळ स्वभाव आहे त्याच पद्धतीने तुम्ही तो हाताळत आहात. डॉक्टर, तुम्हाला आणि तुमच्या कार्याला हात जोडावेत की सलाम करावा, कारण मृत्युंजय करून देणारे देव असतात अशी संकल्पना आहे. पण तुम्ही डॉक्टर दाभोळकर, डॉक्टर लागू, बाबा आमटे यांच्या विचारांचे पायिक आहात, म्हणून पेशंटनं दैवत्व बहाल करणं वेगळं, पण आम्ही तर तुमच्या सन्मानार्थ